नमस्कार, मी नेहा. नेहाज किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. गणपती बाप्पांचे आगमन लवकरच होणार आहे, सो त्यासाठी मोदक तर आवश्यक आहेत. तर मोदकची उकड किंवा पिठी कशी तयार करायची हे आपण सविस्तर बघणार आहोत. या ठिकाणी 2 वाट्या मी बासमती तुकडा घेतलेला आहे. तांदूळ तुम्ही बासमती किंवा आंबेमोहर घेऊ शकता, याने मोदक खूप छान होतात. आणि 1 ते 2 चमचे साबुदाणा घातलेला आहे. साबुदाण्यामुळे पीठ आपलं चिकट होतं, मोदक फाटले जात नाहीत. त्यासाठी हे आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. 1-2 वेळेस याला धुवून घ्यायचं आहे, जेणेकरून यामध्ये असणारा स्टार्च निघून जाईल. आणि पाणी काढून घ्यायचं आहे. हे आता आपल्याला फॅनखाली सुकत घालायचं आहे, किंवा तुम्ही उन्हामध्येही याला सुकवून घेऊ शकता. हे आपले तांदूळ आणि शाबू छानपैकी वाळलेलं आहे. याला आता आपल्याला मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचं आहे. तुमचं जर हे पिठी खूप जास्त प्रमाणात असेल तर गिरणीवरतीही तुम्ही बारीक करून आणू शकता, परंतु गव्हावरती बारीक करून घ्यायचं नाही हे, नाहीतर आपल्या मोदकला कलर चांगला येत नाही, एकदम पांढरेशुभ्र मोदक होत नाहीत. आणि हे अशा पद्धतीने आपल्याला सोजीच्या चाळणीने चाळून घ्यायचं आहे. हे पहा, मी या ठिकाणी या पद्धतीने पीठ बारीक करून घेतलेलं आहे आणि ही आपली पिठी तयार आहे. हे तुम्ही बरणीमध्ये भरून ठेवू शकता आणि लागेल तेव्हा मोदक बनवू शकता. धन्यवाद.